नमस्कार. संख्यिकारकीय तर्कशास्त्रामध्ये प्रत्यक्ष सिद्धता पद्धती दिली जाते ती आपण इथे पाहणार आहोत. इथे आपल्याला पहिलं आधार विधान दिलंय ते सर्ववाची विधान आहे. त्याचप्रमाणे हे दुसरं एक विधान दिलेलं आहे की ज्यामध्ये नॉट बी एस असं दिलेलं आहे आणि त्याचा निष्कर्ष आपल्याला नॉट ए एस या पद्धतीनं काढायचा आहे. म्हणजे आपल्याला या निष्कर्ष जो दिसतोय त्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. तर त्यातली पहिली पायरी म्हणजे एकूण तिसरी पायरी आपण घ्यायची आहे आधार विधानानंतरची पहिली पायरी की ज्यामध्ये पहिलं जे विधान आहे त्याचा जो संख्यिकारक आहे ऑल एक्स हा ऑल एक्स संख्यिकारक काढून आपला कंसाच्या आतलं विधान इथं लिहायचं आहे. मग ते विधान कसं येईल तर त्यासाठी आपल्याला इथं जो एस दिसतोय तो एस ह्या ए आणि ह्या बीच्या जागेवर बरोबरीनं घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे पुढची स्टेप जी घेणार आहोत ते कंसातील जी विधानं आहेत ती विधान आपण इथे घेणार आहोत ए एस इम्प्लाइज बी एस या पद्धतीनं. याचं समर्थन जे आहे ते समर्थन आपण इथे करूया. ते म्हणजे एक नंबरच्या विधानाचा आपण काय केलेला आहे यू आयचा नियम आपण इथे वापरलेला आहे आणि विधान आहे ते एक नंबरचं विधान आहे. एक नंबरच्या विधानाचा यू आय युनिव्हर्सल इन्स्टन्सिएशन ज्याला आपण म्हणतो त्या नियमानं म्हणजे सर्वाची उदाहरणीकरणाच्या नियमानं आपण हे विधान इथं घेतलेलं आहे. आता आपला निष्कर्षापर्यंत पोहोचायचं म्हणजे नॉट ए एस मिळाला पाहिजे. इथं आपलं व्यंजन विधान दिसतंय आणि या व्यंजन विधानातील हे दुसरं घटक विधान म्हणजे बी एस हे दुसरं घटक विधान दोन नंबरच्या विधानाला नाकारलेलं आहे. म्हणजे दोन नंबरच्या विधानात ते नाकारलेलं दिसतंय. म्हणून आपल्या इथे एक एम टीचा नियम आपल्याकडे आहे की ज्या नियमानुसार व्यंजन विधानातील दुसरं घटक विधान म्हणजे हे घटक विधान जर नाकारलेलं असेल तर त्यावरून त्या व्यंजन विधानातील पहिलं घटक विधान हे नाकारता येतं आणि म्हणून आपण इथे पुढच्या पायरीवर नॉट ए एस अशा पद्धतीने लिहिणार आहोत. आणि याचं समर्थन जे आपण करणार आहोत ते समर्थन म्हणजे दोन नंबरचं विधान आणि तीन नंबरचं विधान या दोघांच्या माध्यमातून आपण पुढचं विधान घेतलेलं आहे हे त्याचं समर्थन आणि त्यासाठी नियम जो आपण मगाशी म्हटला होता तो एम टीचा नियम आपण इथं देणार आहोत. या पद्धतीनं आपला निष्कर्ष प्राप्त झालेला आहे आणि म्हणून इथं आपण निष्कर्ष प्राप्त झाल्याने सिद्धता पूर्ण झाली असं आपण या ठिकाणी म्हणतो आहोत. धन्यवाद.